आठवा रंगप्रेमाचा 17 जून 2022 रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट। या चित्रपटामध्ये लीड कास्टमध्ये आपल्याला रिंकू राजगुरू त्यासोबतच विशाल आनंद व मकरंद देशपांडे जे आहेत लीड रोलमध्ये दिसलेले आहेत। विशाल आनंद यांनी या चित्रपटामधून ॲक्टिंगमध्ये डेब्यूट जे आहे ते केलेले आहे। चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूया की चित्रपटाचे 3 दिवसाची टोटल कमाई जी आहे ती किती झालेली आहे। मी एक अंदाजच सांगणार आहे तुम्हाला, कारण चित्रपटाची कमाई जर पाहिली तुम्ही तर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला सापडणार नाही, परंतु मी एक प्रेडिक्शन सांगणार आहे की चित्रपटाची कमाई किती झाली असेल व त्यासोबत बजेट देखील सांगणार आहे। तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाला क्रिटिक्सकडून रिव्ह्यू जे आहेत ते खूप चांगले मिळालेले आहेत। 5 पैकी 4 स्टारपर्यंतही काही जणांनी चित्रपटाला रिव्ह्यू जे आहे ते दिलेले आहेत। IMDB रेटिंगही चित्रपटाला जी आहे ती खूप चांगली जी आहे ती मिळालेली आहे। या चित्रपटाला स्क्रीन काउंट जर पाहिला आपण तर थोड्याफार प्रमाणात ॲव्हरेजेस म्हणावं लागेल, कारण की या चित्रपटासोबत आणखी मराठी चित्रपट जे आहेत प्रदर्शित झालेले आहेत। मीडियम स्पायसी, एरे एरे पावसा, भिरगिट सारखे चित्रपट जे आहेत या चित्रपटासोबत रिलीज झालेले आहेत। एकाच आठवड्यात 4 चित्रपट जे आहेत या चित्रपटासोबत क्लॅशमध्ये प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटाला स्क्रीन काउंट जे आहे ते थोडाफार ॲव्हरेज लेवलवरती मिळालेला आहे। आता चित्रपटचे बजेट जर पाहिले तर या चित्रपटाचे बजेट एक ॲप्रॉक्सिमेटली 2 ते 3 कोटी रुपये असू शकते। आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी जर बोलायला गेलं तर 3 दिवसामध्ये चित्रपटाची कमाई जी आहे ॲटमोस्ट 80 लाख ते 1 कोटीपर्यंत झाली असेल। तर तुम्ही समजू शकता की चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 80 लाख ते 1 कोटीपर्यंत झालेली आहे। उरलेल्या दिवसात चित्रपट आणखी थोडीफार कमाई करेल व लाईफ टाईममध्ये चित्रपट मला तरी वाटतं जवळपास बजेट तरी रिकवर करेल। तुमच्यामध्ये चित्रपटाची लाईफ टाईम कमाई किती असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती हिट होईल का फ्लॉप हे देखील तुम्ही प्रेडिक्ट करू शकता। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता। आणि थँक्यू फॉर वॉचिंग।